अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार, आज मी तुम्हाला नगरी काढा बनवून दाखवणार आहे. आता मी तवा तापायला ठेवलाय, आता तुम्हाला मी साहित्य दाखवते. खडा बनवायला एक वाटी हिरव्या मिरच्या घेतल्यात, जिरे घेतलेत, जाड मीठ घेतलं आणि लसूण घेतला दोन कांड्या. आता मिरच्या ना बिगर तेलाच्या भाजायच्या, तेल ओतलं का अंगावर उडत ना मिरच्या फुटत्यात, अशा चांगल्या भाजून घ्यायच्या. आता या मिरच्या भाजून झाल्यात अशाच भाजायच्या आणि थोडं तेल टाकायचं, मग जिरे टाकायचे, लय नाही तेल टाकायचं, मिरच्या फुटत्यात त्या. लसूण टाकणार, आता मीठ टाकू, आता गॅस बंद करते आणि तवा खाली घेते मिरची रगडायला. आमच्याकडे आहे ना ह्यो रगडा केला ना लई खातेत लोक, तुम्ही पण आज करा रगडा, करून खाऊन बघा एकदा, त्याला काय लई साहित्य लागत नाही. चांगलं भाजायचं गाडग्याने रगडायचं, खूप टेस्टी होतो. आपला रगडा आता बारीक झालाय. आमच्या इकडे ना नगर भागाला असाच रगडा करते, एका गाडग्याला किती लागलाय बारीक झालाय. आणि तुम्हाला जरी गाडग्या नसलं रगडता आलं तर तांब्या घ्यायचा, नाही तर बारीक गल्लाच घ्यायचा, तिने रगडायचं, छान बारीक होतो, खायला पण लय चवदार लागतो. एका आपला रगडा तयार झाला, आता आपण याला सगळं पुसून घेऊ. आम्ही कधी बी केला रगडा गाडग्यानेच रगडीत असतो ना, आमच्या घरात पण लय आवडतो सगळ्यांना. बघा आपला 5 मिनिटात नगरी खडा तयार झालाय झणझणीत. तुम्हाला माझा झणझणीत नगरी खाडा आवडला असता ना तुम्हाला नक्की कळव, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजायचं विसरू नका. बाळांनो हसा खेळा मज्जा करा, घरातच राहा, बाहेर निघू नका. हे संपुस्तक.